एक इम्पॉर्टंट असा एक छोटासा पॉइंट आज आपण डिस्कस करूया. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपण पाहिले होते आणि या इलेक्ट्रॉनिक आपण काय करतोय, आपण तसं टॉपिक घेऊन आपण पुढे जात नाही, आपण बेसिक पॉइंट कव्हर करतोय. आणि त्यामध्ये एक स्मॉल स्केल मध्ये तुम्हाला हा भाग झालेला आहे पीरियॉडिक टेबल. पण हा पीरियॉडिक टेबल जो तुम्हाला हा लांब लसम मोठा एवढे मोठे नाव तुम्ही डायरेक्ट पीरियॉडिक टेबल दाखवला असता मी तसं नाही, इंट्रोडक्शन एकदम समराइज्ड अपार्ट छोटेसे सुरू करतो. तर काय झालं माहिती का, आता आपलं क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट झाले एस ब्लॉक बी ब्लॉक डी ब्लॉक एम ब्लॉक. आपलं दुसरं क्लासिफिकेशन झालं मेटल नॉन मेटल मेटालॉइड आणि इनर्ट गॅसेस, बरोबर. मग आपण जर त्या पद्धतीचा विचार केला तर आजच्या पेरियडिक टेबलच्या कन्सेप्ट मध्ये लक्षात घ्या, पेरियडिक टेबल मध्ये आज आपण एक रफ मध्ये दाखवायचा एक चार सेक्शन जे आहेत हा ब्लॉक चार ब्लॉक बरोबर. सिंपल हा दुसरा ब्लॉक हा तिसरा ब्लॉक आणि हा पीरियडिक टेबल काय एकदम याच्यात एकदम सिंपल लँग्वेज मध्ये दाखवतोय तुम्हाला मी. हा चौथा ब्लॉक. आता या चौथ्या ब्लॉकवर जात असताना आपण एक शॉर्ट मध्ये नाव टाकूया, हा एस ब्लॉक हा डी ब्लॉक हा पी ब्लॉक आणि हा एम ब्लॉक. किती सिंपल आहे, फक्त अपवाद काय करायचं माहितीये का, याला एक बॉक्स कोण जो आहे का हा अपवाद वर द्यायचा याला असा आणि याला पण एक देऊन टाकायचा. एक सोपं पॉइंट एक तुम्हाला समजण्यासाठी, किती बॉक्स केले आपण चार, एक दोन तीन चार, अपवाद काय केले छोटे छोटे बॉक्स दोघांच्या, एक स्ट्रीम डाव्या हाताला एक लिहिला एक स्ट्रीम उजव्या उजव्या हाताला एक लिहिला, जमलं. मग आताच्या पॉइंट मध्ये लक्षात घ्या, एलिमेंट्स आर क्लासिफाइड इन टू फोर टाइप्स एस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक एफ ब्लॉक. त्यांची जागा पीरियडिक टेबल मध्ये आपण या पद्धतीने दाखवली. आणि आता हा भाग देत असताना आधी सुरुवातीला पहिले भाग सांगूया. उभा जो भाग असतो आपण घरासाठी पिल्लर तयार करतो त्याला म्हणतो कॉलम. आपल्या घरासाठी पिल्लर जे असतात त्याला कॉलम म्हणायचं. उभा भाग ज्याला आपण व्हर्टिकल असं म्हणतो तो व्हर्टिकल पार्ट जो असतो हा इकडे देतो आपल्याचा व्हर्टिकल पार्ट इज नोन एज अ रूफ. उभा असणारा पीरियडिक टेबल मधला जो भाग आहे त्याला रूफ असं म्हणायचं. आणि हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल जो पार्ट असतो याला पीरियड असं म्हणायचं. त्याला रो देखील म्हणतो आपण, रो अथवा पीरियड. मग आता दोन सेक्शन लक्षात घ्यायचे. व्हर्टिकल पार्ट जो आहे पीरियडिक टेबल मध्ये असणारा याला आपण रूप असं म्हणायचं. हॉरिझॉन्टल पार्ट ज्याला आहे त्याला पीरियड म्हणायचं. आणि एक सिंपल लँग्वेज मध्ये पाठ करायची गरज नाही, तुम्ही फक्त आठवायचं एस ब्लॉक मध्ये सॉरी एस ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन किती राहतात दोन, पी मध्ये सहा, डी मध्ये दहा आणि एफ मध्ये चौदा, एवढंच आठवायचं. एस मध्ये किती राहतात दोन, बस मग एस ला दोन ब्लॉक झाले नंबर एक आणि दोन. पी पी ची कॅपॅसिटी 600 एक दोन तीन चार पाच एकम पडला पण याला एक उरला. त्याला नंबर पडवायला देतो एक दोन तीन चार पाच सहा, ठीक आहे. डीची कॅपॅसिटी किती शे 1000. आता मी काय करतो, अशा रेषा मारण्यापेक्षा रेषा मारल्या किती जास्त कन्फ्यूज होता. दोन झाले का, हे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा मोजा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा. ते काहीच नवीन नाही, पेरियॉडिक टेबल बघा केव्हा म्हणजे
म्हणजे मोस्टले न्यूलँड नंतर मेंडेलियमने हा पेरियोडिक टेबल केव्हा तयार केला आणि आजही एखादा नवीन मूलद्रव्य आलं तर त्याला तिथे राहायला जागा देतो बरं तो इतकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्या पेरियोडिक टेबल मध्ये होती 12 च्या पुढे जायचं 13 14 15 16 17 18 झालं मग आता सिंपल पार्ट झाला मग आता याचा हा जो भाग आहे याच्याविषयी आपण दाखवूया हा इथे मध्ये समाविष्ट केलेला आता काय झालं हॉरिझॉन्टल पार्ट जो आहे इतका सोपा पार्ट आहे ते आहे पीरियड 7 मग आता ग्रुप किती झाले ग्रुप झाले 18 पीरियड्स किंवा पार्ट 7 हे देत असताना हा जो हा आहे का याच्यावर लक्षात ठेवायचं याच्यावर तीन पीरियड 1 2 3 आणि याच्या नंतरचा जो भाग आहे हा प्रामुख्यानं आता मी हा 4 5 6 आणि 7 मग हॉरिझॉन्टल पार्ट इन द पीरियॉडिक टेबल इज नोन एज अ रो ऑर पीरियड्स देयर आर 7 पीरियड्स इन द पीरियॉडिक टेबल तर व्हर्टिकल पार्ट इन द पीरियॉडिक टेबल आर 18 चा हा भाग दाखवत असताना जुन्या सिलेबस मध्ये आपण याला देत असताना काय होतं रोमन मध्ये द्यायचे फर्स्ट 2 7 फर्स्ट 2 7 असं काय दिलं मी हा कॅपिटल ए आणि हा कॅपिटल बी हे 7 आणि हे 7 आठवा आठव्याचे 3 आणि 18वा ग्रुप जो आहे त्याला 0 नाव द्यायचा हा 1 आता मग 7 आणि 7 14 14 आणि 4 हे असं कसं क्लासिफिकेशन होतं या क्लासिफिकेशनचा आधार घेत असताना लक्षात घ्या काय होता रोमन मध्ये फर्स्ट ए सेकंड ए कॅपिटल ए म्हणजे काय ए म्हणजे नॉर्मल इलेमेंट आणि बी म्हणजे ट्रान्झिशन इलेमेंट आणि हा ए जो होता हा तिकडं झाला थर्ड ए फोर्थ ए फिफ्थ ए सिक्स्थ ए सेवन्थ ए आणि हा 0 18 आणि मग बी कुठे गेले बी कशी सुरुवात झाली बघा थर्ड बी फोर्थ बी फिफ्थ बी सिक्स्थ बी सेवन्थ बी हे बी आणि मग फर्स्ट अँड सेकंड हे फर्स्ट बी आणि हा सेकंड बी माट या 3 चा मिळून 8 मग आता पाच सागर पहिल्या सेशन मध्ये जर आपण विचार केला तर सगळं समजायला आलं होतं व्यवस्थित मग या जुन्या सिलेबस मध्ये हे कॉम्प्लिकेशन झाल्या कारणाने काय झालं की हे फर्स्ट ए काय बी काय ए म्हणजे नॉर्मल बी म्हणजे ट्रान्झिशन हे सर्व कॉम्प्लिकेशन झाल्यामुळं साधारणपणे विद्यार्थ्याला समजायला सोपं जावं म्हणून आपण काय केलं माहितीये का या नॉमेनक्लेचरचा वापर जो आहे हा कमी केला म्हणून एक सर्वसाधारणपणे हा भाग मी इथून काढून टाकतो जो तुम्हाला पण कन्फ्युजन देऊ नये आपण आता सिलेबस मध्ये आपल्याला काय दिलं पण ते काय होतं हे याचा अभ्यास थोडासा व्हावा या दृष्टिकोनातून मी हा भाग एक्सप्लेन केला मग आता हा 1 आणि हा 18 मग आता काय झालं माहितीये का की हा जो सहावा पीरियड आहे या सहाव्या पीरियड मध्ये काय झालं हा पुढे जात असताना या तिसऱ्याच्या पुढे जात असताना मी हे डार्क लाईन दाखवतो ही एवढी जागा ही एफ ब्लॉकला देण्यात आली याला एक आणि याला एक पण आता विचार करा यांच्यापेक्षा याच्यात जास्त इलिमेंट आहेत 14 आणि 14 28 इलिमेंट आहेत आणि मग यांना तिथे राहण्यासाठी जागा दिल्याच्या नंतर ते सोयीचं होत नव्हतं फॉर द सेक ऑफ द कन्व्हिनन्स सोपं जावं अभ्यास करायला सोपं व्हावं म्हणून
यांना पीरियडिक टेबल च्या खाली म्हणजे बॉटम ला जागा देण्यात आली। आणि तुम्ही जर 10वी ला ऐकला असेल तर मग यांच्यामध्ये या दोन सीरीज मध्ये ही लॅनथेनाइड सीरीज आहे आणि हे एक्टिनाइड सीरीज आहे। हा शॉर्ट इंट्रोडक्शन जरी म्हटलं तरी मी फार व्यवस्थित सांगणार आहे। आजच्या सेशन मध्ये आपण काय घेतले लक्षात घ्या, एक पीरियडिक टेबल मध्ये तुम्ही चार बॉक्स तयार केले। हा पहिले डाव्या बाजूला असणारा एस साठी दिला, एकदम उजव्या बाजूला असणारा पी साठी दिला, मध्यभागाला असणारा टी साठी दिला, खालच्या साईडला एफ वाल्याला ठेवलं। आता या परिस्थितीमध्ये आपण जर भाग पाहिला तर आपण सांगितलं की व्हर्टिकल पार्ट जो असतो पीरियडिक टेबल मधला कॉलम जो असतो पीरियडिक टेबल मधला उभा जो भाग असतो याला ग्रुप असं म्हणायचं। एकूण 18 ग्रुप जे आहेत हे पीरियडिक टेबल मध्ये आहेत। हॉरिझॉन्टल पार्ट जो असतो ज्या हॉरिझॉन्टल पार्टला आडवा भाग असं म्हणतो आपण त्याला पीरियड अथवा रो असे दोन नावं द्यायचे। आणि या चार ग्रुप सोबत एक अपवाद ठेवला, एक बॉक्स वर ठेवला डाव्या हाताला आणि एक बॉक्स वर ठेवला उजव्या हाताला। आणि नंबर देत असताना एस ची कॅपॅसिटी 2 ची आहे म्हणून त्याला दोनच ग्रुप दिले, टी ची कॅपॅसिटी 10 ची त्याला 10 ग्रुप दिले, पी ची कॅपॅसिटी 6 ची त्याला 6 ग्रुप दिले। एफ वा जागेसाठी अपवाद असल्याकारणाने त्याला आपण खालच्या साईड। आता काय माहिती का, हा जो डी चा कॉलम आहे त्याच्या पुढे 3 पीरियड आहेत, रो आहे का, आणि याच्या खाली 4 आहे। तर पीरियड क्रमांक 6 आणि 7 मध्ये तिसऱ्या ग्रुपच्या नंतर ही छोटी छोटी जागा जी आहे ती यांना देण्यात आली, याला आपण नाव दिलं लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड। हा भाग देत असताना प्रामुख्याने यांच्या बेसिक प्रॉपर्टीज या महत्त्वाच्या होत्या। या बेसिक प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला याचा भाग दाखवत असताना पीरियडिक टेबल हा किती सोपा आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। पीरियडिक टेबलचा सोपा पार्ट म्हणून मी तुम्हाला पीरियडिक टेबल पार्ट करायला लावणार नाही। पीरियडिक टेबलचे आपण दोन लेक्चर्स घेऊ, आता हा पहिला एक आणि आणखी एक घेऊ। पण एक साधारणपणे लक्षात घ्या, मोस्टली न्यूलँड मेंडेलिफ, तर मेंडेलिफ न त्याला मराठीमध्ये आवर्त सारणी असं म्हणतो आपण। हा पीरियडिक टेबल देत असताना येणाऱ्या नवीनला ही जी जागा आहे ही कमी पडत होती, येणारा नवीन कुठे इंट्रोड्यूस करायचा हा अतिशय परफेक्ट भाग जो आहे या पीरियडिक टेबलच्या माध्यमातून आपल्याला त्याने देण्यात आलेला आहे। तर या भागाचा वापर करताना आता हा पाठ करायचा नाही असं म्हणल्याच्या नंतर मी तुम्हाला इंट्रोडक्टरी फॉर्म मध्ये फक्त आजच्या सेशन मध्ये एवढं सांगतो की दोन डबे अपवादात्मक दृष्टिकोनातून हायड्रोजन आणि हेलियम मध्ये देऊन टाकल्या। हायड्रोजन हेलियम सिंपल पीरियडिक टेबल हा टॉपिक नाही, पीरियडिक टेबल म्हणजे शिकवत नाही आपण, एक एक्सप्लेन करतोय। आणि मग कशी दुसरी किंवा कशी तिसरी तीन ग्रुप कशा तयार झाल्या हे मी एक दाखवणार आणि एक कोणताही ग्रुप दाखवणार, एका ग्रुप म्हणजे एका रोजचा अभ्यास करून दाखवणार एका पीरियडचा, एक कदाचित 2 किंवा 3 लेक्चर होतील त्याच्या। आणि अशा पद्धतीनं पीरियॉडिक टेबलचा जो पॉइंट आहे हा तुम्हाला एक लक्षात येईल। तिथे तुम्हाला ॲटॉमिक साईज, कारण ॲटम जो असतो ह्या ॲटमला एक साईज असते, ॲटमला मध्यभागाला न्यूक्लियस आहे, त्याच्या भोवती कक्षा आहेत आणि पहिली दुसरी तिसरी कक्षा, आणि अशा पद्धतीनं कुठल्या ॲटमला कमी आकार असतो कुठल्या ॲटमला जास्त आकार असतो। तर ॲटमचा आकार हा कक्षेमध्ये म्हणजे पीरियडमध्ये किंवा रोमध्ये काय होतो, ग्रुपमध्ये काय होतं आणि इलेक्ट्रॉनचं अंतर केंद्रकापासून कमी होतं का वाढतं हा एक महत्त्वपूर्ण भाग आपल्याला द्यायचा। एक सर्वसाधारणपणे एक इंट्रोडक्शन आपण देणार की मेटल्स कुठं आहेत, एस मध्ये आहेत का डी मध्ये आहेत का पी मध्ये आहेत, तो 18 नंबरला 0 का म्हणण्यात आलं, अशा काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही आपल्याला महत्त्वपूर्ण भागामध्ये एक्सप्लेन करायचे आहेत। आणि अशा पद्धतीने आपण पुढच्या सेशनमध्ये या प्रश्नांची उत्तरं घेत पीरियडिक टेबलचा पार्ट 2 हा नेक्स्ट पार्टमध्ये घेऊ।